हॅलो फ्रेंड्स भक्तीच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गावठी चिकनचा असा रस्सा आणि गॅसवर बनवूनही याचा फ्लेवर चुलीसारखाच येणार हंड्रेड पर्सेंट तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण सर्वप्रथम एक किलो गावठी कोंबडी घेतलेली आहे तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे याच्यामध्ये एक चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून ह्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहे तर मीठ मी पुढे भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे की नाही हे ह्या मिठाच्या अंदाजावर आपण ठरवूया कारण आता हे मॅरिनेशन करायला मीठ खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे नंतर आपण ते पाहूया आता ह्याला मी थोडा वेळ साईडला ठेवून देते तर तोपर्यंत वाटणाला काय लागणार आहे ते बघूया तर इथे भाजलेलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या भाजलेला टोमॅटो लसणाचे पाकळ्या आहेत एक लसूण अद्रक आहे एक इंच थोडा पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी तर याच्यामुळे काय होतं सगळं भाजून घेतल्यामुळे स्मोकी फ्लेवर येतो भाजीला तर आता मी सर्वात प्रथम इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हा आणि ह्याच्यामध्ये आता सध्या हळद मीठ काही नाही टाकायचं आहे जे आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे फक्त हळद मीठमध्ये ते ह्याच्यामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि फ्राय करून घ्यायचं आहे ते कांदा थोडा लाल होतोय तोपर्यंत हे जे आपण भाजलेले सगळे मसाले होते ते मी वाटून घेतलेले आहेत आणि थोडेसे अद्रक लसूण हिरवी मिरचीची मी अशा प्रकारे ठेचाही करून घेतलेला आहे तोही मी साईडला ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे तोपर्यंत कांदाही व्यवस्थित लाल झालेला आहे तर आता जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे सर्व साहित्याची तयारी आधीपासून करून ठेवली मग भाजी बनवताना आपली घाई होत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं की सगळी तयारी आधी वाटण किंवा ठेसून घेतलेला ठेचा अशा प्रकारे साईडला ठेवून घ्यायचा म्हणजे भाजी बनवणं आपल्याला सोपं जातं तर आता हे फ्राय होत असतानाच आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर आपल्याला रश्शाची जशी क क्वांटिटी हवी आहे जेवढं जास्त प्रमाण कमी प्रमाण अशा प्रकारे ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि या रश्शाला व्यवस्थित आपल्याला एक सूप तयार करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे तर हा सूप तुम्ही असाही पिऊ शकता किंवा घरात लहान मुलांनाही देऊ शकता खूप पौष्टिक असतो तर अशा प्रकारे हा मी आता उकळून घेणार आहे तर हा उकळतो तोपर्यंतच मी एकीकडे फोडणीची तयारी करते तर आता इथे मी टोपामध्ये हे सगळे गरम मसाले ॲड करून घेत आहे आणि मी तेलाचं प्रमाण तीन चमच ठेवलेलं आहे की तुम्ही कमी जास्त तेल वा वापरत असाल तुमच्यावर आहे तर आता जो आपण ठेचा करून ठेवलेला हा हिरवी मिरची अद्रक लसूणचा तो मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे आणि गरम मसाल्यांमध्ये मी नॉर्मल आपण जे गरम मसाले यूज करतो अख्खे तेच घेतलेले आहे तर आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून एक ठेचा करून घेतल्यामुळे काय होतं भाजीचा जो वहीस्पणा असतो तो निघून जाते आणि खूप सुंदर चव लागते गावठी चिकनला तसंच आपण सगळं अद्रक लसूण खोबरा भाजून घेतलेला होता आता त्याचं वाटण आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडासा पुदिना ॲड केला आहे मी त्या वाटणामुळे त्यामुळे वाटणाची चव खूप सुंदर होते तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा तर आता हे सगळं मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत वाटण फ्राय करून घेतले आणि खूप सुंदर चव येते आणि हे सगळं पण पदार्थ भाजून घेतल्यामुळे चुलीवर बनवल्यासारखं लागतं हे चिकन त्याच्यामुळे ट्राय करा तर आता मी याच्यामध्ये दोन चम्मच लाल मसाला टाकते हा घरगुती लाल मसाला आहे तर तुमच्या घरी तिखट कमी जास्त खात असाल ह्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता मी याच्यामध्ये हळद नाही ॲड करत आहे मी फक्त गरम मसाला ॲड करणार आहे कारण आपण हळद ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं आपल्या चिकनमध्ये त्यामुळे आता टाकायची आवश्यकता नाही आणि मीठही मी विचार करून टाकणार आहे आता कारण मी चिकन मॅरिनेशनच्या वेळी मीठ टाकलेलं होतं तर आता तुम्ही पाहू शकाल तेल या फोडणीमध्ये जेव्हा वाटणाच्या फोडणीमध्ये आपण तेलामध्ये मसाला सोडतो ना किंवा मसाला टाकतो तेव्हा भाजीचा कलर खूप सुंदर येत जातो तर आता तुम्ही पाहू शकत असाल खूप सुंदर कलर येत आलेला आहे या भाजीला वाटणाला तर आता जे आपण चिकन ठेवलेलं होतं बॉईल करायला तेही बघूया तर इथे व्यवस्थित चिकन शिजलेलंही आहे आणि खूप सुंदर कलर आलेला आहे तर आता हे जे काय चिकन आहे ते सगळं थोडं थोडं करून आपण त्या वाटणामध्ये टाकून घेऊया आणि ह्याच्यातलं पाणीही काय होईल की आपण जो चिकन स्टॉक सगळा तयार केला आहे त्याच्यामध्ये वाटणाचे फ्लेवर्स आणखी ॲड होतील आणि आणखी स्मोकी फ्लेवरचा होईल हा चिकन आणि खूप सुंदर गावठी पद्धतीने जसा चुलीवर बनवतो तसाच लागेल त्याच्यामुळे जे आपण कांदा टोमॅटो खोबरा सगळं भाजून घेतलेला आहे ती स्टेप स्किप नका करू खूप सुंदर फ्लेवर येतो आणि थोडा वेगळ्या प्रकारचा लागतो तर आता मी इथे चिकन टाकून घेतलेलं आहे आणि जो चिकनचा रस्सा होता जे पाणी होतं उकळलेलं ते सगळं आता मी या चिकनमध्ये टाकून घेत आहे जर रस्सा अजून वाढवा वाढवासा वाटला तुम्हाला किंवा जास्त वाढवावासा वाटला किंवा थोडा कमी करावासा वाटला तर ग्या फास्ट गॅसवर याला आटवू शकता किंवा अजून रस्सा वाढवू शकता तर आता तुम्ही बघू शकत असाल किती सुंदर कलर आलेला आहे या भाजीला त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची वरून आणि ना पाच ते दहा मिनटं चिकन वाढ टाकायच्या आधी ह्याला झाकून ठेवायचं त्याच्यामुळे कोथिंबीरचा सुंदर फ्लेवर पण या भाजीमध्ये एकदम सुंदर उतरतो तर अशा प्रकारे ही गावठी चिकन जी साधी सोपी रेसिपी आहे फक्त थोड्याशा स्टेप्स वेगळ्या आहेत ठेसून घेतलेलं वाटण आणि वाढलेलं वाटण तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूप सुंदर लागेल तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये